ऑन बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. पाहूया ही बातमी. जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान तीत जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने आणखी पुराव्याची वाट न पाहता हा केवळ अतिरेकी हल्ला नसून हा भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला प्रहार आहे. त्यामुळे आता कोणतीही दयामया न दाखवता थेट पाकिस्तानात घुसून तेथील अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी मुस्लिम ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने करण्यात आली आहे. सातारा शहरातील मुस्लिम समाज आणि मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीनं काल जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला आणि 42 जवान भारताचे शहीद झाले, त्या आतंकवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज या ठिकाणी शोकसभा व्यक्त करण्यात आलेली घेण्यात आलेली आहे. जवानांच्यावर अतिरेक्याने जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि केंद्र सरकारला आमचं म्हणणं असं आहे, आमची भूमिका आणि आमचे विचार असे आहेत की केंद्र सरकारनं हा जो भ्याड हल्ला अतिरेक्याने केला आहे आणि या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद यांना स्वीकारलेली आहे. त्यामुळं भारत सरकारनं केंद्र सरकारनं आता कुठली हायगाय न करता आणि कुठलाही पुराव्याची अपेक्षा न ठेवता पाकिस्तानात घुसून ज्या ठिकाणी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मदचे अड्डे आहेत त्या अड्ड्यावर जाऊन हल्ला करून त्यांची ती ठिकाणं उद्ध्वस्त करावीत अशी भावना आम्ही आज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्या पाकिस्तानला सांगू इच्छितो की बेटा पाकिस्तान ये हिंदुस्तान है, तू अपनी औकात में और अपनी जद में रहे. अमेरिका के भीख में मिले हुए F-16 से पाकिस्तान का बाल बाका नहीं होने वाला. ये वो हिंदुस्तान है जिसके पास अग्नि, पृथ्वी, नाग, त्रिशूल और ब्रह्मोस जैसे वेपन्स है. ऐसे वेपन्स कि जब वो अपने कैद जंजीर से आज़ाद हो जाएंगे और जब वो अपना हैंगर से बाहर आएंगे, पाकिस्तान का रुख इख्तियार करेंगे, तब पाकिस्तान जब ये वेपन्स पाकिस्तान का रुख इख्तियार करेंगे तब इस वेपन्स की आवाज़ की दहशत और इसके रफ्तार की वहशत से पाकिस्तान कांप उठेगा. और जब ये बरसेगा तो पाकिस्तान एक कब्रिस्तान बनेगा. बेटा पाकिस्तान, माना तेरी आँखों की झील में समंदर डूबा था, माना तेरी आँखों की झील में समंदर डूबा था, ये वो मेरा हिंदुस्तान है, यहाँ जगत जैसा सिकंदर डूबा था. इस बात का ध्यान रखना और आइंदा से अपने औकात में रहना. या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहूया. या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधव जिल्हा व राज्यस्तरीय प्लेयरला इथं जमा झालो आहोत. जास्त न बोलता मी एकच सांगेन दूध मांगे तो खीर देंगे, दूध मांगे तो खीर देंगे, काश्मीर मांगे तो चीर देंगे, काश्मीर मांगे तो चीर देंगे. आम्ही कालही हिंदुस्थान बरोबर होतो, आजही होतो आणि उद्याही होतो. कुठल्याही अतिरेकी विचारांना कुठलाही जात, धर्म आणि वंश भेद असं काही नसतो. ती एक मानवी प्रवृत्ती असते, ती विकृती असते. त्या विकृतीचा आम्ही आता एक जाहीर निषेध करत आहोत आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पाकिस्तानी रशीदभाईंनी जी काही व्यक्त केलेलं आहे त्याला सातारा जिल्ह्यातील, सातारा शहरातील वेगवेगळ्या संघटनेचा ह्या ठिकाणी पाठिंबा आहे. त्यानंतर दुसरा एक ठराव आपण या ठिकाणी असं करतो आहे की ज्या माणसानं पुणे फेस्टिवल ज्या माणसानं भरवलं गेलं तो कृष्णकांत कुंदळे आपल्यातून 4 दिवसापूर्वी गेलेले आहेत आणि आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासंदर्भात एक आपण दुसरा ठराव घेणार आहे. त्यासाठी सुद्धा 1-2 मिनिटं आपण स्तब्ध राहिलं पाहिजे आहे. परंतु त्या माणसानं पुणे फेस्टिवल जे भरवलेलं आहे ते फेस्टिवल भरवण्यामागं त्या कृष्णकांत कुंदळेंचा फार मोठा हिस्सा होता. त्यानंतर कृष्णकांत कुंदळे हे माळी समाजाचं जे काही कारखाना आहे, ऊसाचा जो कारखाना आहे माळीनगरला, त्याचे काही दिवस ते चेअरमन होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं फार मोठ्या प्रमाणात फार चांगलं काम केलेलं आहे. त्यांना एक आपण सगळ्यांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहावी. अजून कुणाला काय बोलायचं?
जम्मू आणि काश्मीरच्या दहशतीच्या हल्ल्यामध्ये हा म्हणजे पूर्णपणे त्यांनी न विचार करणारी बाब जी केलेली आहे या ठिकाणी आज सर्व आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. ह्या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, तसंच त्याही स्वरूपात सर्व जाती धर्माचे लोक आज या आर्मीमध्ये आहेत, तर त्यांच्या सर्वांच्या शहीद लोकांच्यासाठी आज आम्ही इथे एकत्र येऊन त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. माता की जय, वंदे मातरम्. चोर है, चोर है, पाकिस्तान चोर है. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम्. भारत माता की जय.